महाराष्ट्रीय टाकळी अमिया येथील 33 केव्ही उपकेंद्र येथे टाकळी अमिया आणि चोभा निमगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी उपकेंद्र बंद केले. आष्टी येथील कार्यकारी अभियंता पवार साहेब आणि कडा येथील इंजिनियर धसपुरे साहेब यांना सावता ससाणे यांनी निवेदन देऊन आम्हाला 6 तास लोड शेडिंग असून आम्हाला फक्त 5 तास लाईट द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. तर याप्रसंगी महावितरणाच्या अधिकाऱ्यांचा गांधीगिरी करत फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी सावता ससाणे, ज्ञानेश्वर चौधरी, सुहास चौधरी, श्रीरंग चौधरी, आरजी तळेकर, शिवाजी चौधरी, दिलीप भुकन, संतोष चौधरी, संतोष गायकवाड, भाऊसाहेब कर्डिले, राहुल होळकर, भाऊसाहेब चौधरी, भाऊसाहेब भुकन, भालेकर मच्छिंद्र चौधरी, डॉक्टर जाधव काका चोपडे इत्यादी शेतकरी हजर होते. तेजवार्ता प्रतिनिधी अनिल मोरे, कडा आष्टी. ऐका ना, वर्क आउट 15-20 दिवस लागेल, 1.5 महिने लागेल. 1.5 महिने मला सांगा ना तुम्ही, पाऊस लागल का काय होईल मला सांगा. मार्च संपला आता, पाऊस तुम्ही लाईन पर तुम्ही आता म्हणजे सरपंच हा तुम्हाला माहिती काही गोष्टी ज्याचे जे हातात आहेत त्या गोष्टी घेतील आपण सँक्शन करून घेतलं. आता त्याला वर्क ऑर्डरला जर दिली होत नसेल तर मी कंटिन्यू त्याचं माझं फॉलो करतो. मला काय माहिती तुम्ही वर्क ऑर्डर वगैरे पण देतो ना, की वर्क ऑर्डर वरच्या प्रोसेस नंतर करा आणि तुम्ही अगोदर लाईन ओढा. ऐका ना, 1 दिवसाचं काम आहे, त्याचे स्किल लाईन असलं 1 दिवसात जर लाईन होत असेल तुम्ही 2-3 कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम केलं पाहिजे. ठरवलं पाहिजे ना, आता आम्ही कसं ठरवणार ते आपण आपलं तुम्ही पाठ करा. तुमच्या कंटिन्यू पाठ तुम्हाला असं वाटतं का, तुमचे मुख्य अधीक्षक अभियंता आहेत ना बीडचे कलम साहेब, त्यांना तुम्ही सांगा की असा प्रॉब्लेम आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. हे लोक शेतकरी आहेत, त्यांचे फोटो वगैरे त्याला टाका. आम्ही असं देणार तुम्ही तिकून तुम्हाला त्रास झाला पाहिजे. ऐका ना, तुम्हाला एसी गाडी देऊन बसायला येऊन इथपर्यंत येतं आलं जाता आलं पाहिजे सीमित जाणार तुम्ही. ऐका ना, पण लोकाला आंधळपणे घातलेले असतील, चिखलात पाय असतो ते पाय मातीत पोहत असेल, उत्पन्न असते पायामध्ये आधा किलोमीटर विहीर असते, तिथं जायचं मोटर चालू करायची, परत यायचं इकडे एखादा वापरतो होतो कुठं बाहेर तिकडे वारा मोडी शोधायची कुठं लाईट गेली असते. साहेब सकाळी तुम्हाला चक्कर झाल्या पाहिजे आमसारख्या. सकाळी तुम्हाला 10 वाजता फोन केला, आता वाजलेत किती, आता तुम्ही आले ऐकून घ्या. आम्हाला रात्रीचं 4 वाजता 1:30 वाजता लाईट सोडता, त्यावेळेस आम्ही जर दारावर जाऊन लोक भरायलं आणि तुम्ही जर 2 तासाने उशिरा लाईट सोडली तर रात्रीच तुम्हाला काय, आमच्या जागेवर तुम्ही असले तर काय वाटेल तुम्हाला. जून मध्ये लाईट सोडली तर उपयोगच नाही ना त्याचा. ऊर्जा निर्मिती कमी काय तुम्हाला सांगतो, कड्याला डोंगरगणला फुल लाईट आपल्या भागावर काय प्रॉब्लेम. कसं आहे आपलं तेच की धारावर फिल्टरवर 4 सबस्टेशन आहे, ते फिल्टर ओव्हरलोड आहे. बाकी तुमच्या सबस्टेशनचा किंवा बाकी प्रॉब्लेम नाही आहे, तिथलं कसं आहे तिथले आता कड्याला जी लाईन आहे तर ते केवी सेपरेट आली कड्यासाठी. जी तुमचा प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह तुम्ही करणार का मी करणार आहे आंदोलन कुणी करायला पाहिजे. तुम्ही त्यावेळेस आले नव्हते, कुठे तुम्ही पण नव्हते, पांडे साहेब तिथं होते. काकांना फोन लावला होता बळवकाकांनी फोनवर तुम्हाला स्पष्ट दुसऱ्याशी बोलून तुम्हाला घेतलं होतं, तुम्हाला सांगितलं 15 दिवसामध्ये लाईन चालू करा, टेंडर नंतर करा, पैसे नंतर काढा, काय असेल ते करा. बरोबर आहे नाही तुम्ही, ठीक आहे ना. मग आम्ही आमचा आता आम्ही चावी द्या आम्हाला, आम्ही काय करायचं आमचं करायचं. हे गायरान गायरान जमीन जी आहे ही टाकळीची आहे, तुम्हाला दिली आम्ही ठराव करून तुम्हाला दिली, आमचे ठराव सर तुम्हाला आलेले नाही. आणि आताही तुम्हाला परत आम्ही मेयर बनवून 50 सेकंद ठराव तुम्हाला ठराव दिला आहे तुमच्या इशी बिडला होत. ओके, तुम्ही वाचलं का नाही, बघितलं सोलर साठी. हा 50 एकर दिले तुम्हाला, आम्ही सगळं जोड्यालो, आम्ही सगळं तुमच्या तुम्ही सगळं टाकायला तयार आहेत. 10 पैसे आम्हाला द्या की. ऐका ना, तुम्ही सोलर साठी दिला चांगली गोष्ट केली, कारण सगळ्यांना दिवस 10 तास तुम्हाला दिवस संपल्या असं तुम्हाला नाही ना आम्हाला त्यावेळेस सबसे ठरव का त्यांनी एक मिनिट देऊ आणि सिंगल ते सिंगल विषय असतो सोलरची तर निर्मिती होते तिथेच आपण वापरतो, दुसरीकडे देत नाही तो बागवेगळा आहे सोलरचा. टेक्निकल तुम्ही नवीन टेक्निशियन काहीतरी होईल की बाहेर लाईट नाही तिथे सोलरची असं होईल ना काहीतरी गावाने दिलं तुम्ही परत त्यावेळेस बाहेर देऊ नका असं असं नाही होणार. म्हणजे ऐका ना, तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडून 5,000 रुपये बिल भरून घेतले त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं 30% ग्रामपंचायतला पैसे येतील. ऐका मग मला काय म्हणायचं, आमच्या 2-4 गावच्या ग्रामपंचायतचे पैसे असतील 30% ना, तुम्ही या सिरी पासून इथपर्यंत लाईन जर टाकली तर मला एक सांगा, एक शेतकरी जर असेल ना 10 पोल्या ओढतो लाईनची. नाही नाही, तुमच्या एमएससीमध्ये एवढं मोठे महावितरण ना, तुम्ही 1 दिवसामध्ये लाईट आणू शकता का नाही, आणि 1 दिवसात लाईट आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मला सांगा तुम्ही. बरोबर,
एक सब स्टेशन जर अलीकडच्या लाईन वरच जर समजा वायरा असेल दोनारा असेल पिंपळा असेल टाकळे असेल त्या जुन्या लाईन वरती चार सब स्टेशन आहेत बरोबर एक नाही हे जर तुम्ही समजा कड्याच्या लाईन वर टाकळी टाकलं तर निम्मं निम्मं होईल आणि निम्मं निम्मं झालं त्यांच्या इथे वरचे तीन चांगले चालतील खालचे तीन चांगले चालतील आज कड्याला 24 तास लाईट आहे लोड शेडिंग नाहीये बरोबर तेच तिथला आता तिथे बघा कडा जी लाईन तसं आपण तुम्ही जेव्हा सबस्टेशन टाकलं तेव्हा जर कडा काय वेगळं नाही ना कडा बी गावात लोक जातात ना नाही नाही बरोबर आहे पण आम्हाला 5 तास तुम्ही लाईट देता ना त्याच्यामध्ये 4 तासच लाईट जी आहे ती 4 तास पण द्या पण ते टाइम टेबल चेंज केलं त्याप्रमाणे असं टाइम टेबल चेंज होत आहे कसं ट्रायल एररसाठी आपण वापरत असतो जो टाइम टेबल आज सोमवार दिनांक 21 रोजी केरूळ ग्रामपंचायत ग्रामपंचायत अंतर्गत मोरेवाडी ग्रामस्थांचा 7/12/8 ऑनलाईन करण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आष्टी तहसील समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. यावेळी मोरवाडीचे ग्रामस्थ बाबासाहेब चांगण भिवाजी मोरे हरिदास मोरे नवनाथ मोरे रामदास मोरे सयाजी मोरे आदी ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. तेजवार्ता प्रतिनिधी शेख साजिद केरूळ आष्टी. आम्ही मोरेवाडी ग्रामस्थ आमरण उपोषणासाठी बसलो आहे तरी शासनाने अद्याप आमची कुठलीही दखल घेतलेली नाही. आमचं गाव सध्या ऑफलाईन आहे. ऑफलाईन गाव असल्यामुळे कुठल्याही योजनेचा आम्हाला आतापर्यंत एकही रुपयाचा लाभ घेता आलेला नाही. तरी शासनाने दरबारे आम्ही एकच विनंती करतो की सदरील गाव आमचं ताबडतोब ऑनलाईन करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे. मोरेवाडी गाव हे ऑफलाईन असे आहे. त्याचे 7/12/8 लेखी मिळतात आतापर्यंत. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणी येत आहेत. कुठे या किंवा कोणत्याही फेडरेशनला नोंदणी वगैरे होत नाही आहे. तसेच विमाही भरता येत नाही. त्यामुळे आमचा बराच नुकसान होत आहे. तरी याची नोंद घेऊन आमच्यावरील अन्याय हा दूर करावा ही विनंती. मोरेवाडी आमच्या फार अडचणी येतात. सौर ऊर्जा मिळत नाही. बँकेत फायली होत नाही. विमा भरता येईना. कुठलीच किंमत बसा ना मोरेवाडी. सगळे गाववाले बस तळतळ करते पण कोणी मनावर घ्यायना. तलाठी ते गिरदावर उडावडीचे उत्तरं देते कोणी विचार करीन. त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला उपोषण करायची बरी आहे. केरूळ ग्रामपंचायत अंतर्गत आमचं मोरेवाडी हे गाव आहे. मोरेवाडी शेलारवाडी. तर हे मोरेवाडीचं आमचं 7/12/8 हे ऑनलाईन अद्यापही झालेलं नाही. तरी आमच्या शेतकऱ्याची भरपूर अडचण निर्माण होत आहे की पीक विमा भरता येणार, कुणाला सौर ऊर्जा भेटत नाही आणि कुणाला कुठलाच लाभ घेता येत नाही. बँकेमध्ये फाईल घेऊन गेलं तरी बँकेचे अधिकारी म्हणतात तुमचं गाव ऑनलाईन नाही. मग हे आमच्या शेतकरी फार विचित्र वेळ आलेले अन्याय झालेला आहे. तरी प्रशासनाने या आमच्या अमर उपोषणाकडे लक्ष द्यावं व आमच्या गावाकडे लक्ष द्यावं आणि ही ऑनलाईन सुविधा पटसिरी करून द्यावं अशी शासनाला विनंती आहे आमच्या सर्व मोरेवाडी ग्रामस्थाच्या वतीनं.